भरदाव हार्वेस्टरने दुचाकीला उडवले तिघेजण ठार शिखरसिंगणापूर नातेपुते घाटात झाला भीषण अपघात हार्वेस्टर संरक्षण कटडा तोडून पन्नास फूट खोल दरीत कोसळला दहिवडी नातेपुते मार्गावरील पासून चार किलोमीटर अंतरावर घाटात शिंगणापूरकडून नातेपुतेकडे जाणाऱ्या हार्वेस्टरने नातेपुतेकडून शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या दुचाकीला उडवल्याने एक जण जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले त्यांचाही उपचार घेत असताना मृत्यू झाला अपघातानंतर संरक्षण कटडा तोडून हार्वेस्टर तब्बल पन्नास फूट दरीत कोसळला घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार योगेश राऊत हे आपली आई वंदना राऊत आणि शेजारी राहणाऱ्या मीनाक्षी यादव सर्व राहणारा क्लूज यांना घेऊन श्रावण महिन्यानिमित्त शिखर शिंगणापूरला देवदर्शनासाठी येत होते याचवेळी मोग काढण्यासाठी वापरला जाणारा हार्वेस्टर भरधा वेगात नातेपुतेकडे चालला होता यावेळी हार्वेस्टर चालकाला वेग आवरता न आल्याने त्यानं तो चुकीच्या दिशेला घातला याचवेळी शिखर शिंगणापूरकडे जाणाऱ्या दुचाकीला हार्वेस्टरने जोराची धडक दिली या धडकेमुळे एक जण जागीच ठार झाला तर दोघेजण उपचार घेत असताना मृत्युमुखी पडले यानंतर संरक्षण कटडा तोडून हार्वेस्टर तब्बल पन्नास फुट दरीत कोसळला चालक आणि त्याचा साथीदार पळून गेल्याची माहिती घटनास्थळावर मिळाली दरम्यान मरोज चारांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विकास देवकर सोहम शिर्के कैलास पोळ बाळासाहेब भासपे यांनी तात्काळ जखमींना उपचारार्थ दाखल करण्यासाठी मदत केली नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार